गोंदिया तालुका अंतर्गत येत असलेल्या ग्राम सहजपूर येथील राजू बावनकर यांच्या घराला इलेक्ट्रॉनिक शॉर्ट सर्किटमुळे रात्री 8 वाजता आग लागली, ज्यामध्ये बावनकर यांच्या घरातील जीवनावश्यक वस्तू व कपडे सुद्धा जळाले. यामुळे त्यांचे अंदाजे 3 लाख रुपयाचे नुकसान झालेले आहे. घराला आग लागल्याचे कळताच गावकऱ्यांनी विहिरीतील मोटर पंपाद्वारे आग आटोक्यात आणली. बावनकर यांच्या घराला आग लागून घर जळल्याचे कळताच तिरोडा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार दिलीप बनसोडे यांनी बावनकर त्यांच्या घरी जाऊन भेट दिली व तहसीलदार व SDO यांना भ्रमणध्वनीवरून सांगितले की शासनाकडून लवकरात लवकर आर्थिक मदत करण्यात यावी. आवाज TV न्यूज साठी राजेश कुमार तायवाडे, गोंदिया.